लुक ऍट हियर मल्टिप्लिकेशन गुणाकार म्हणजे आपण एक गुणाकाराचं उदाहरण पाहूया. मल्टिप्लाइंग अ गिव्हन नंबर बाय अ थ्री डिजिट नंबर म्हणजे दिलेल्या अंकाला तीन अंकी संख्येने गुणणे. दिलेल्या अंकांची तीन अंकी संख्येच्या वेळेस म्हणजे इतक्या वेळेस आपण बेरीज करू शकत नाही म्हणून आपल्याला गुणाकार करायचा. म्हणजे दिलेला अंक कितीही अंकी असू द्या त्याला आपल्याला तीन अंकी संख्येने गुणायचं आहे. एक उदाहरण पाहूया, एक वर्ड प्रॉब्लेम पाहूया आपण, शाब्दिक उदाहरण. देअर आर 754 स्टुडंट्स इन अ स्कूल. इफ वन स्टुडंट्स युनिफॉर्म कॉस्ट इज 368 रुपीज देन हाऊ मेनी कॉस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स इन अ स्कूल. म्हणजे एका शाळेमध्ये 754 विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्याला एका विद्यार्थ्याला युनिफॉर्म घेण्यासाठी एका युनिफॉर्मची किंमत 368 रुपये आहे. तर आपल्याला पूर्ण शाळेतील 754 विद्यार्थ्यांचे गणवेश घेण्यासाठी किती रुपये लागतील. म्हणजे 754 368 टाइम्स म्हणजे 754 या संख्येची आपल्याला 368 वेळा बेरीज करायची. बेरीज आपल्याला तितक्या वेळा शक्य होणार नाही म्हणून आपण काय करणार आहोत, किती विद्यार्थी आहेत इन अ स्कूल 754 स्टुडंट्स. हाऊ मेनी स्टुडंट्स 754 स्टुडंट्स. वन स्टुडंट्स युनिफॉर्म कॉस्ट इज 368. एका विद्यार्थ्याच्या युनिफॉर्मची किंमत किती आहे 368 युनिफॉर्म्स कॉस्ट किती, एका वन युनिफॉर्मची कॉस्ट एका गणवेशाची किंमत 368 रुपये आहे. असे आपल्याला 754 विद्यार्थ्यांना गणवेश घ्यायचे आहेत. म्हणजे 754 विद्यार्थ्यांचे गणवेश 368 असं 754 वेळा आपल्याला करायचंय म्हणून आपण गुणाकार ही क्रिया. बघा वर दिलेली संख्या तीन अंकी आहे, थ्री डिजिट नंबर आहे आणि आपण मल्टिप्लाइंग बाय थ्री डिजिट नंबर. आपण टायटलच पाहिलेलं आहे की मल्टिप्लाइंग अ गिव्हन नंबर बाय अ थ्री डिजिट नंबर म्हणजे दिलेल्या अंकाला तीन अंकी संख्येने गुणणे. तर आता ही हे जे गणित आहे ते आपण काय प्रत्यक्षामध्ये सोडवून पाहूया. यासाठी आपल्याला गेल्या वर्षीच आपण पाहिलेलं आहे की टेबल काउंटिंग म्हणजे पाडे पाठांतर असणं आवश्यक आहे किंवा स्वतःला पाडे तयार करता येणं आवश्यक आहे, त्यानंतरच आपण काय करू शकतो गुणाकाराची क्रिया करू शकतो. चला तर आपण सोडवूया 754 मल्टिप्लाय बाय 368 हे एक्झाम्पल.